हॅलो, हाय एवरीवन. तर मी आज तुमच्यासोबत सॅलॅक्सची रेसिपी शेअर करणार आहे, जी की मी माझ्या बेबीला देते. अगदी घरच्या घरी करते सॅलॅक्स, मी कधी बाहेरून आणलं नाही आहे. जर इमर्जन्सी असेल तरच आणले, जर कुठे ट्रॅव्हल करत असू तर. त्याच्यासाठी मी घेतले 1 वाटी मूग डाळ आणि 2 वाटी तांदूळ आणि ड्रायफ्रूट्स. हे आपल्याला स्वच्छ एअर ड्राय करून यूज करायचे आहेत आणि हे आपल्याला सगळं तुपामध्ये भाजायचं आहे. तर मी पॅनमध्ये तूप टाकलं आणि तुपामध्ये मूग डाळ टाकून आपल्याला ते भाजून घ्यायचे. अगदी मीडियम टू स्लो गॅसवर भाजून घ्यायचे, जास्त फास्ट गॅसवर हे भाजून नाही घ्यायचं आपल्याला. अगदी त्याचा कलर थोडा चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे. ही तुम्ही रेसिपी आहे ती तुम्ही अगदी 6 महिन्याच्या बाळापासून ते अगदी 12 महिन्याच्या बाळापर्यंत तुम्ही हे सॅलॅक्स देऊ शकता घरच्या घरी केलेलं, आणि ते पचायला पण चांगलं असतं आणि त्याच्याने वेट गेन पण चांगलं होतं. तर मूग डाळचा कलर येतो अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला ती मूग डाळ काढून घ्यायची. अगदी त्याचा थोडासा ब्राऊन झाला की आपल्याला ते काढून घ्यायचं. त्यानंतर परत एकदा मी आता पॅनमध्ये तूप ॲड करून त्याच्यामध्ये तांदूळ आता भाजून घेते. तांदूळ पण अगदी स्लो गॅसवर भाजून घ्यायचे, आणि ही भाजण्याची प्रोसेस आहे ती थोडी स्लो होते, कारण का आपल्याला स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आणि भाजायला थोडा वेळ लागतो हे दोन तांदूळ आणि डाळ. तांदूळ पण आपल्याला अगदी थोडेसे हलके ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे. जेव्हा तुम्ही ही प्रोसेस कराल तेव्हा तुम्हाला समजून येईल की आपले ऑलमोस्ट तांदूळ आणि डाळ भाजून होत आहे. त्याचा थोडासा कलर चेंज व्हायला लागतो, जो व्हाईट आहे तो थोडासा ब्राउनिश होतो. आणि हे सेपरेट सेपरेट करूनच भाजायचं, एकत्र अजिबात भाजायचं नाही आहे, जेणेकरून ते एकदम नीट व्यवस्थित भाजतील. कारण का तांदूळ भाजायला वेगळा टाइम लागतो आणि डाळ भाजायला ती वेगळा टाइम लागतो, त्याच्यामुळे ते सेपरेट सेपरेट भाजून घ्यायचं. आणि आता मी तुपामध्ये परत ड्रायफ्रूट्स आहेत ते भाजून घेते. ड्रायफ्रूट्स भाजायला वेळ नाही लागत, ते अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये होऊन जातात भाजून. जास्त वेळ नाही भाजायचे, नाही तर ते जळून जातील. तर ड्रायफ्रूट्स मी भाजून घेते. ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू, बदाम आणि अक्रोट्स घेतले. ड्रायफ्रूट्स पण आपण सॅलेक्समध्ये ॲड केल्यानंतर ते बाळाचं वेट गेन आहे ते चांगलं होतं. आणि तांदूळ आणि मूग डाळ हे डायजेस्ट व्हायला अगदी इझी आहे, पटकन डायजेस्ट होतं, त्याच्यामुळे आपण तांदूळ आणि मूग डाळ आहे ते देऊ शकतो बाळाला. आणि ते एअर ड्राय होईपर्यंत मी रवा आणि ड्रायफ्रूट्सचे पावडर करायचे आहे मला. तर मी रवा आहे तो तुपामध्ये भाजून घेणार आहे आणि ड्रायफ्रूट्स आहेत ते असेच भाजून घेणार आहे विदाऊट तूप. आणि हे मला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे, आणि तुम्ही हे फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. तर मी कधीतरी तिला दुपारी रव्याची खीर, नाचणीचं सत्व, व्हेजिटेबल खिचडी, मूग डाळ आणि आपलं तांदूळ आहे ते थोडेसे कुकरला लावून त्याच्यामध्ये कॅरेट ॲड करून, कधी कधी कॅरेट, कधी कधी फ्लॉवर, पोटॅटो हे ॲड करून तिला मी देते ग्राइंड करून. ज्याप्रमाणे तुमचा बेबी असेल मंथ वाईज त्याप्रमाणे तुम्ही त्यांना प्युरीच्या याच्यामध्ये फॉर्ममध्ये, नाही तर थोडंसं थिकमध्ये देऊ शकता. आता मी रवा आहे तो भाजून घेते. रवा आहे तो पटकन भाजून होतो, त्याला वेळ नाही लागत. आणि ड्रायफ्रूट्स आहेत ते विदाऊट तूप आपल्याला भाजून घ्यायचे. आणि रवा आणि ड्रायफ्रूटची पावडर आहे ती मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. सॅलॅक्स आहे ते अगदी 1 महिना बाहेर राहून जातं, कारण का रवाची खीर आहे मी तिला कधीतरीच देते, डेली नाही देत, त्याच्यामुळे मी ते फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि मी अगदी थोडंसंच केलं आहे, ज्याप्रमाणे संपतं त्याप्रमाणे करते, कारण का रवा भाजून ठेवायला जास्त वेळ नाही लागत. ज्या सॅलॅक्सच्या प्रोसेसला वेळ लागतो त्याप्रमाणे मी ते एकदाच करून ठेवते, अगदी 1 मंथ किंवा 2 वीकसाठी. तर ड्रायफ्रूटची पावडर बघताय माझी झाली आहे, तर ती एकदम मिक्सर एकदम फिरवायचं नाही बटन, हळूहळू प्रोसेस करायचं. आणि सॅलॅक्सची पावडर पण माझी तयार झाली आहे. आता मी हे स्टोअर करून ठेवणार आहे. सॅलॅक्स आहे ते मी बाहेर ठेवणार आहे.
एवढं सॅरलेक्स झालं आहे मला, ऑलमोस्ट 1-2 आठवडे सॅरलेक्स पुरून जातं. आणि हे आहे ते आधी केलेलं आहे, त्याच्या संपत आलेलं म्हणून मी म्हटलं करते आणि तुमच्याजवळ पण रेसिपी करते. आणि हे रवा आणि ड्रायफ्रूटचे जी पावडर आहे ती मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. तुम्ही पण घरच्या घरी सॅरलेक्स बेबीला द्या, करायला अगदी सोपं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण काय शुगर ना ॲड करत ना मीठ ॲड करत, बाहेरच्या सॅरलेक्समध्ये शुगर ही असतेच. तुम्ही बॉक्सवर बघितलात तर त्याच्यावर असते शुगर, तुम्ही बघा चेक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.